आपल्या समोर जो सगळ्यात महत्वाचा विषय बोलायचा होता तो आज महाराष्ट्रामधल्या मुलांना. मी जे सतत सांगतोय की इथे महाराष्ट्रातल्या मुलांना शिक्षणाला प्राधान्य मिळणार आहे की नाही मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांमध्ये नोकऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना मिळणार आहेत की नाही आहेत की सगळं सगळ्याच गोष्टी बाहेरून येणार आहेत. आणि मला असं वाटतं एक पत्रकार बांधव म्हणून, मला असं वाटतं एक नागरिक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की या विषयामध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. सरकारला असं सोडून तुम्ही चालणार नाही. एक फक्त सांगून ठेवतो आताच, या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जर समजा उद्या बाहेरून जर समजा मुलं भरली गेली महाराष्ट्रामध्ये तर त्या मुलांवरती आमची बारीक नजर असेल एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं. त्यांना जर ही धमकी वाटत असेल तर त्यांनी ती धमकी म्हणून घ्यावी. परंतु सर्वात पहिल्यांदा प्राधान्य हे माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना मिळालं पाहिजे. कोणतीही ऍडमिशन उद्या असली तरी पहिल्यांदा इथे भरा. त्याच्यातनं जर जागा रिकाम्या राहिल्या तर बाहेर त्यांचा नक्की विचार करू. बाहेरचे काय फार शत्रू नाही आहेत. परंतु पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना हे प्राधान्य मिळालं पाहिजे हे मला मुळात आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं की याच्या पुढे सरकारने या गोष्टींवरती लक्ष ठेवावं, नाही तर आम्ही लक्ष ठेवायला आहोतच. हा विषय विद्यार्थी विद्यार्थ्यांचा नाही किंवा मुलांचा नाही. शेवटी दुसऱ्या राज्यांमधली मुलं ही मुलंच आहेत शेवटी. परंतु महाराष्ट्रामध्ये जिथे आज इतक्या इतकी मेडिकल कॉलेजेस असताना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जर सुद्धा इथे ऍडमिशन मिळणार नसतील तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठे? आणि हा विषय फक्त वैद्यकीय महाविद्यालयांपुरता मर्यादित राहिलेला विषय नाही तर ज्या सरकारने आज आपल्या राज्यातल्या मुलांकडे नागरिकांकडे ज्याप्रमाणे लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतं ते लक्ष दिलं जात नाहीये. आज तोच विषय तशाच प्रकारचा विषय जर तुम्ही नीट बघितला तर दुधाविषयी पण तेच चालू आहे. हे बाहेरच्या राज्यामधले खास करून हे अमूल बिमूल जे गुजरात बिजरात सारख्या ठिकाणून जे येतात यांना आज महाराष्ट्रामध्ये घुसवण्याचे सगळे धंदे सुरू आहेत. आणि जी इथली संपूर्ण जी व्यवस्था इतक्या वर्षांची लागलेली आहे ती व्यवस्था मोडून तोडून टाकायची. याच कारण राज्य हे केंद्र चालवत असल्यामुळे, महाराष्ट्र राज्य हे केंद्र चालवत असल्यामुळे इथे महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्री असू देत नाही, अजून दुसरा कोणी मंत्री असू देत, वरून एकदा आदेश आल्यानंतर हे काहीच करत नाही. सगळे सांगकाम आहेत की हे सगळे उद्योग सुरू आहेत, विकास या गोष्टीवरती आता काही झालेलं नाही त्याच्यामुळे दाखवू शकत नाहीत, म्हणून हे आता भगवद्गीता वाटणे, राम मंदिराचा विषय समोर आणणे आणि मग निवडणुकीपूर्वी आम्ही राम मंदिर बांधू म्हणजे मग त्याच्यातनं झाले दंगली तर आनंदच आहे या लोकांना. सध्या भारतीय जनता पक्षाचं हेच चालू आहे. चार वर्ष झाली, चार वर्षात राम मंदिर नाही आठवलं, आता निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिर आठवत येतात. आजपर्यंत इतके कारसेवक मारले गेले त्या सगळ्या प्रकरणामध्ये. एकदा एनडीएचं सरकार येऊन गेलं होतं, आता तर खरं तर बहुमतामध्ये सरकार होत. आले आल्या पहिल्यांदा त्यांनी हा विषय घ्यायला पाहिजे होता, परंतु तो विषय न घेता काय नोटा काय बंद करतायत, योगा काय करतायत, दगडावर आडवे तडवे झोपतायत काय, याच्यासाठी दिलं होतं केंद्र सरकार हातामध्ये, मध्ये मध्ये दिशा देतात काय? एवढाच उद्योग आहे का फिटनेस चॅलेंजचा? फिट करायचा पहिला